नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट पसरलेलं आहे। अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत। भारत सरकारने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम काढली असून अनेक विमानं 27, 29, 31 जी काय लागतील ती विमानं ताबडतोब पाठवून त्या देशाच्या बॉर्डरवरून बॉर्डर पार करून आपले विद्यार्थी सुरक्षित कसे भारतात येतील यासाठी 3 मंत्र्यांचं डेप्युटेशन युक्रेनच्या शेजारील राष्ट्रामध्ये तळ ठोकून आहे। सासवडमधील वैद्यकीय शिक्षण घेणारा एक विद्यार्थी आज सुरक्षितरित्या सासवडमध्ये पोहोचलेला आहे। नेमकी परिस्थिती काय आहे, आपण दूरदर्शन असेल, अनेक वाहिन्या असतील, यूट्यूब चॅनल असतील, गुगल असतील आणि जागतिक जे जे काही माहितीचे सोर्स आहेत त्या माहितीच्या आधारे आपण विश्लेषण करत असतो। परंतु प्रत्यक्ष त्या युक्रेन देशामध्ये काय घडले, काय घडतंय की आपण प्रत्यक्ष या विद्यार्थ्याकडून जाणून घेऊ। काय नाव तुझं? सर्वप्रथम नमस्कार, माझे नाव श्रेयस शांगुदर कुंभार। मी सध्या युक्रेन येथे किव सिटीमध्ये शिकत आहे। थर्ड इयरला आहे मी MBBS च्या। किव ही युक्रेनची राजधानी आहे आणि गेले आम्ही 7-8 दिवस पाहतोय की किववर मोठे हल्ले झालेले आहेत। नेमकी काय परिस्थिती? सध्या तरी किव या शहरामध्ये खूप भीषण अशी परिस्थिती आहे, कारण का बाहेरही लोक जाऊ शकत नाहीत। माझे खूप काही मित्र तिथे अडकलेले आहेत अजून सुद्धा। जी फर्स्ट इयरची नवीन बॅच आहे त्यामध्ये पण खूप सारे विद्यार्थी अजून अडकलेले आहेत। फर्स्ट ऑफ ऑल तिथे येतो लँग्वेज बॅरियर, त्यामुळे बऱ्याचशा नवीन विद्यार्थ्यांना काही कळत नाही तिथे एवढं। आता आम्ही रुळलो होतो त्यामुळे एवढं काही आम्हाला अडचण आली नाही बाहेर निघायला। आता तरी परिस्थिती विषम आहे। आता या युक्रेन मधून भारतामध्ये येत असताना कशा प्रकारे सरकारने तुम्हाला मदत केली? फर्स्ट ऑफ ऑल युक्रेन मधून भारताकडे येत असताना युक्रेनच्या बाहेर गेल्यानंतर ना सरकारची बरीच काही मदत झाली। परंतु युक्रेन मध्ये असताना बॉर्डर्स पर्यंत जाण्यापर्यंत युक्रेनच्या आपल्या एम्बेसीने, जी इंडियन एम्बेसी आहे तिने, जी क्यू मध्ये स्थित आहे आता, तर त्या एम्बेसीने बरंच काही गाईड केलं की कुठल्या ट्रेन्स मधून कुठल्या बसेस मधून तुम्हाला तुम्ही बॉर्डर्स पर्यंत जाऊ शकता। कारण पोलंड, स्लोवाकिया अँड रोमेनिया या 3 देशांमधून आपलं सध्या आता अभियान चाललेलं आहे। तर या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या बाउंड्रीज आपल्याला जवळ पडतील, जसं क्यू मधून पोहोचायचं असेल तर कोणती बाउंड्री जवळ आहे, बऱ्याच अजून सिटीज आहेत, चर्निवित्से आहे, लवीव आहे, त्यानंतर आपली खारकीव आहे, तर यांना कुठल्या बाउंड्रीज जवळ आहेत, ओडेसा आहे, ह्या सुमी आत्ता एक शहर आहे तिथं अजूनही आपले भारतीय विद्यार्थी आहेत, तर अजून काम चालू आहे सगळं। वैद्यकीय शिक्षण कोणत्या भाषेत दिलं जाते? वैद्यकीय शिक्षण हे पूर्णपणे इंग्लिश मध्ये आहे, त्यात काय अडचण नाही। कारण का तिथे 2 मीडियम चालतात, एक म्हणजे युक्रेनियन मीडियम आणि एक इंग्लिश मीडियम, जसं आपल्याकडे मराठी आणि इंग्लिश मीडियम असतं तसं। तर शिक्षण घेत असताना गेली 3 वर्षाचा तिथला अनुभव काय आणि गेल्या 4-5 दिवसाचा काय अनुभव आहे? गेल्या 3 वर्षाचं म्हणजे पूर्णपणे शांतीप्रिय असा तो देश आहे। कोणाचे आपल्याकडे कसं याच्या त्याच्या भांडणात आपण नाक खूप असतो, तसं तिकडे नाही। आपापले सर्वजण काम करत असतात, सर्वजण आपापल्या घड्याळ्याच्या काटावर असतात। परंतु आत्ताच्या या 4-5 दिवसांमध्ये 24 फेब्रुवारीला जो काय अटॅक झाला पहाटे पहाटे, त्यानंतर ची परिस्थिती अजून भीषण झालेली आहे। कारण का त्या हल्ल्यानंतर न बऱ्याचशा लोकांच्या घरांमध्ये हल्ले झाले, घरांवर हल्ले झाले, बरेचसे लोक बेघर झालेले आहेत। परंतु तरीही युक्रेनियन जनता जी आहे, युक्रेनियन जे पॉप्युलेशन आहे, पीपल्स जे आहेत, तर त्यांनी अजूनही जी आपली एकता आहे, जी आपल्यातली युनिटी आहे, ती सोडलेली नसून एकमेकांना ती मदत करत आहे। किती त्यांच्याकडे स्वतःकडे राहण्यासाठी घर नसतं तरी ते आपल्या इंडियन स्टुडंट्सलाही अजून मदत करत आहेत। खाण्यापिण्यापासून सगळं सर्व काही सुविधा ते उपलब्ध करून देत आहेत। आपलं खाद्यपदार्थ आणि तिथल्या खाद्यपदार्थात काय बेसिक फरक आहे? बेसिक फरक म्हणजे मसाले, हाच खरं तर फरक आहे। कारण तिकडे जास्त तिखटही खात नाहीत, आपल्या इकडच्या मसाल्यांमध्ये जे आपण खातो तसे काही मसाले नाहीयेत। आणि युक्रेनियन डिशेसही खूप सुंदर आहेत, चविष्ट आहेत, परंतु आपल्याला आता ही सवय झालेली आहे आपल्या भोजनाची, त्यामुळे ती सर नाहीये त्या भोजनात। मग तुम्ही जेवणाची काय व्यवस्था केलेली?
खरं तर कीव या सिटीमध्ये जेवणाची अजिबात तुम्हाला भ्रांत वाटणार नाही. कारण का मी जिथे राहतो माझ्या हॉस्टेलला चारही बाजूंनी संपूर्ण इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, नवीन ह्या वर्षीच उघडलेले आहेत. त्यामुळे साऊथ इंडियन झालं, नॉर्थ इंडियन झालं, पूर्ण वेस्ट बेंगॉली पण जेवण आहे आपल्याकडे, त्यामुळे काही अडचण नाहीये. आणि त्याचप्रमाणे मेस पण चालतात तिथे, तीन मेस आहेत टोटल, एक हरियाणवी मेस आहे, एक साऊथ इंडियन आणि एक नॉर्थ इंडियन मेस आहे. त्यामुळे सर्व भारतातले खाणं आपल्याला तिथं मिळून जातं, त्यामुळे काही अडचण येत नाही. पाणीपुरी पासून ते पूर्ण बटर नान पर्यंत सर्व काही मिळून जात. रशियाने मिसाईल हल्ला केला, क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यामुळे भारतामध्ये फार मोठ्या पालक्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण. नेमकं तिथली काय परिस्थिती, हल्ला झाला म्हणजे नेमकं कशा प्रकारे काय चित्र पाहण्यात आलं का? साधारणतः 23 तारखेच्या रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, फक्त बॉर्डर्सला तणाव होता. परंतु आपल्या इंडियामध्ये तरीही त्यावेळेस युद्ध बऱ्यापैकी झालं होतं इंडियन न्यूज चॅनलच्या मदतीने. परंतु तसं काही झालं नव्हतं, 23 तारखेपर्यंत पूर्ण शांत वातावरण होतं, बॉर्डर्सवर तणाव होता. पण 24 तारखेच्या पहाटे जेव्हा एक मिसाईल टाकण्यात आली आणि बॉर्डर सोडून पूर्णपणे कीवच्या मध्यात जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टच्या शेजारी असणारा लष्करी जो ठिकाणा आहे तो उडवण्यात आला, त्यानंतर खरं तर युद्धाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि त्यानंतर अजूनही ते बॉम्ब्स असतील, त्यानंतर मिसाईल्स असतील, रणगाड्यांवरनं मारा असेल. आमच्या युद्धात माझ्या मित्रांनी तर एवढंही पाहिलेलं आहे की रशियन सैन्य आणि युक्रेनियन सैन्य हे आपापसात लढत असताना सुद्धा पाहण्यात गेलेले आहे. त्यामुळे अजून तरी युद्ध चालू आहे. क्यूच्या एका ऑइल डेपोवर हल्ला केला आणि संपूर्ण क्यू शहर मोठ्या काळ्या ढगाने व्यापले गेलं, मोठ्या प्रमाणात धुराची तिथे निर्मिती झाली आणि नागरिकांनी दरवाजे खिडक्या बंद करावे अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं. नेमकी काय खरी परिस्थिती आहे? हो, क्यू मध्ये असणारं, क्यू पासून साधारण क्यू सिटी पासून 20 ते 25 किलोमीटर असणारं ते ऑइल डेपो तो फोडण्यात आला. रशियन सैन्याचं मेन टार्गेट तेच होतं पहिल्यांदा, की ऑइल डेपो, त्यानंतर एअरपोर्ट, पूर्ण ट्रान्सपोर्ट सुविधा पूर्ण बंद करायची. परंतु हे सगळं झाल्यानंतर ते आता रेसिडेन्शियल एरियामध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि ऑइल डेपो फोडण्यात आला त्यानंतर बरेचसे त्याचा जो तुम्ही म्हणताय तसं काळा धूर पसरला गेला आणि त्या धुरामुळेच बेसिकली त्रास व्हायला लागला लोकांना. त्यामुळे त्यांनी आणि तसंही सैन्य रेसिडेन्शियल एरियामध्ये घुसल्यानंतर तिथल्या दार खिडक्या ऑब्व्हियसली ते बंद करणारच, त्यामुळे असं प्रकारे ते झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर तुझ्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं का? तू आई वडिलांशी पहिला कधी संपर्क साधला, व्हिडिओ कॉल केला का, साधा कॉल केला आणि संपर्क होत होता का? युद्ध चालू होईपर्यंत संपर्क हा प्रॉपर होत होता. त्यानंतर काही लोकांना अडचण आली, त्यामध्ये इंटरनेट चाललं नाही बऱ्याच वेळ. आणि कसं झालं की बेसमेंट मध्ये जावं लागलं, तळघरात जावं लागलं, त्यामुळे तिथे इंटरनेटची एवढी काही सुविधा आपल्याला जाणवत नाही तिथे, त्यामुळे थोडासा संपर्क तुटल्यासारखं जाणवत. किती दिवस बेसमेंट होतं, बंकर आहे का नेमकं प्रॉपर बिल्डिंगचं बेसमेंट आहे? तिथे दोन प्रकारचे बेसमेंट आहेत, काही काही बेस बिल्डिंगला प्रॉपर बंकर्स आहेत जे आर्मीचे असतात आणि एक संपूर्ण प्रत्येक बिल्डिंगला तिथे बेसमेंट तर आहेच, त्यामुळे तशी काही अडचण नाही. आणि आमच्या हॉस्टेलला जे बेसमेंट आहे ते आमचं हॉस्टेल जवळपास 16 मजली आहे आणि 2 विंग्स आहेत, 16-16 असे विंग्स आहेत त्यामध्ये, तर ते पूर्ण हॉस्टेलला ते पूर्ण एक बेसमेंट होतं, त्या बेसमेंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांची सोय केली गेली होती. आता प्रत्यक्षात तुझं हॉस्टेल ते भारत हा नेमका कसा प्रवास झाला? हॉस्टेल टू बॉर्डर, बॉर्डर टू एअरपोर्ट, एअरपोर्ट टू इंडिया. तुम्हाला प्रवासच ऐकायचा असेल तर मी सांगतो. हॉस्टेल पासून एक 3.5-4 किलोमीटर एक वोक्झालना म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे, ते वोक्झालना स्टेशन पासून ते लव्ह्यू पर्यंतचं अंतर आहे जवळपास 500-600 किलोमीटर, ते ट्रेननी पार पाडलं गेलं. लव्ह्यू पासून ते नंतर स्लोवाकिया बॉर्डर पर्यंत जाण्यात आलं आणि त्यानंतर मग स्लोवाकिया बॉर्डर मधून स्लोवाकिया देशामध्ये आणि त्यानंतर इंडिया, आपल्या जे भारत आता गंगा मिशन चालू आहे त्या गंगा मिशन अंतर्गत मग इंडियामध्ये दिल्लीमध्ये. यासाठी काय खर्च आला, विमान प्रवासात काय खर्च आला, काय सोय केली सरकारने, काय केली आणि तुमचा किती खर्च आला? विमान प्रवास खरं तर प्रवास नव्हता, हे आपलं इव्हॅक्युएशन मिशन होतं आणि या मिशन हे पूर्णपणे भारत सरकारकडून राबवण्यात आलेलं आहे, त्यामुळे यात काहीही खर्च आलेला नाही. आणि हे गंगा मिशन जे आहे ते पूर्णपणे विद्यार्थ्यांना फ्री करण्यात आलेलं आहे, इव्हॅक्युएशन प्रोसेस आहे, यामध्ये काही हे ट्रीप नाही आहे कुठलीच, इव्हॅक्युएशन प्रोसेस आहे, त्यामुळे सगळं फ्री होतं.
तुझ्या विमानाच्या बॅचमध्ये किती मुलं होती, महाराष्ट्रीयन किती होती, आणि त्यामध्ये तिथं गाईडलाईन कोणी केलं का? उदाहरणार्थ ज्योत्याद्र शिंदे तिथं पोहोचले होते का, किंवा आपल्यातलं कोण प्रमुख माणूस तिथं होता? तुम्ही हे जे काय म्हणताय, आपले 4-5 मंत्री जे बाहेर गेलेले आहेत, परंतु ते बाहेर जाण्याच्या आधीच आम्ही इंडियामध्ये आलो, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काही संवाद साधता आला नाही. परंतु तिथे असणारे ऑफिशियल्स जे आहेत, इंडियन एम्बॅसीवाले तिथले आहेत, रोमानियामधले होते, त्यानंतर पोलंडमधले होते, स्लोवाकियामध्ये, प्रत्येक ह्याच्यातले आपल्या इंडियन एम्बॅसीतले लोक तिथं होती. त्यानंतर जे त्या देशातील ऑफिशियल्स आहेत, तिथले जे काय थोडक्यात महापौर वगैरे आहेत, ते सर्वजण होते तिथे, त्यामुळे काही एवढी अडचण आली नाही. त्यांनी खाण्यापिण्याची व्यवस्थित सुविधा केली, त्याचप्रमाणे राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे होते, त्यामुळे जास्त काही वाटलं नाही. आपल्या स्टुडंटमध्ये मुलं आणि मुलींचं प्रमाण कसं आहे? मुली जास्त आहेत. त्या देशातल्या मुली अतिशय सुंदर आहेत असं सांगितलं जातं, काय प्रत्यक्ष वस्तुस्थिती? युक्रेनला खरं तर अप्सरांची धरती मानली जाते, आणि खरंच मुली खूप सुंदर आहेत. आता आई वडिलांच्या समोर हे बोलणं चुकीचं आहे, पण खरंच मुली खूप सुंदर आहेत, त्यामुळे एवढं काही नाही. आता युद्ध संपल्यानंतर शिक्षणासाठी परत त्या देशात जायचा विचार आहे का? हो, जाणारच, कारण का तो देश खरंच सुंदर आहे, परंतु या युद्धाच्या कारणामुळे थोडस आता परिस्थिती बिघडली आहे. परंतु जर परिस्थिती निवड आणि युक्रेनियन्स जे पीपल आहेत त्यांच्या मनात ती भावना आहे आपल्या देशाविषयी, आणि मला खरंच खात्री वाटते की युद्ध संपल्यानंतर 1-2-3 महिन्यामध्ये परत युक्रेन परत जसा होता तसं होईल. आता शेवटचा प्रश्न आहे, जगभर ज्यू बाबत एक वेगळ्या प्रकारची भावना आहे, आणि तिथल्या पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही ज्यू आहोत, नेमकी काय प्रश्न ज्यू बद्दल काय वेगळ्या प्रकारची आपल्याला भावना निर्माण होते का? नाही, तसे काय तसं काय वाटलंच नाही एवढं, त्यामुळे काही नाही सांगता येणार. आता या विद्यार्थ्याचे पालक आपल्या सोबत आहेत, काय नाव सर तुमचं? शांगोदर कृष्णा कुंभार. सुजाता शांगोदर कुंभार. तुम्ही काय करता? मी प्राथमिक शिक्षक आहे. कुठं? गराडे शाळेत. मी प्राथमिक शिक्षक आहे, दालेवाडी केंद्र जेजुरी कुंभारकरवाडी या ठिकाणी. आता तुम्ही मुलाला युक्रेनला पाठवण्याचा निर्णय कसा घेतला? काल आपल्या देशामध्ये 84,000-86,000 विद्यार्थी MBBS होऊ शकतात, आणि नीटला जबरदस्त ही म्हणजे काय त्याला स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण त्या मेरिटमध्ये येऊ शकत नाही, किंवा त्या मेरिटमध्ये येण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात, आणि आपला नंबर लवकर लागणार नाही, 2-3 वर्ष त्यामध्ये वाया जातील. तेवढाच खर्च आपण जर इकडं केला म्हणजे परदेशामध्ये केला, तर आपलं MBBSचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण होईल. कारण आमच्या घरामध्ये जवळजवळ 5-6 इंजिनियर आहेत, त्यांची अवस्था मी पाहतोय. आता कर्मधर्म सहयोगाने सर्वजण नोकरीला आहेत, आमचा श्रीकांत आहे, श्रीकांतला माहिती आहे, माझ्या म्हणजे प्रॉपर घरची जी परिस्थिती आहे ते श्रीकांतचं कुटुंब म्हणजे आजोबापासून आमचं त्यांचं रिलेशन एकदम जवळच आहे. आता माझे वडील आणि त्याचे वडील हे चांगले मित्र होते, आणि मी आणि स्वतः त्याचे वडील चांगले आहेत. तर आम्हाला शिक्षणाबद्दल पहिल्यापासून, शिक्षणाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आम्हाला काय शेती नाही, राहायचं घर आणि आपण जो काय रोजगार करू तेवढंच. तर याच्यातून आम्हाला वाटलं की आता बऱ्याच अंशी कसं शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, आपण काहीतरी थोडीशी दिशा बदलावी म्हणून एक डॉक्टर करावं असं एक माझं स्वप्न होतं, म्हणून आम्ही त्याला प्रयत्न करायला सांगितलं. आणि त्यानंतर मग तो म्हटला मग मी परदेशी जातो. मी कर्नाटक स्टेटमध्ये गेलो होतो, कर्नाटक स्टेटचं मला अभिनंदन करावं असं वाटलं, कारण त्या ठिकाणी साकेत दादा जवळजवळ 20-20 किलोमीटरवर मेडिकलची कॉलेज आहे, त्या मानाने आपला महाराष्ट्र बऱ्याच अंशी पाठीमागे म्हणजे शैक्षणिक सुविधाच्या बाबतीमध्ये. कारण 20-20 किलोमीटर जाऊन मी एका दिवसात 5-5 साहेब केले होते काय कॉलेजला भेट देऊन आलो होतो. आणि आपले इथले बरेच मुलं होते, आपले महेश जगताप आहेत ना, त्यांचाही मुलगा होऊन त्याचा विद्या म्हणजे मित्रच होता, तो सुद्धा तिकडच आहे. तर तुम्ही आपल्या मुलाला युक्रेन मध्ये पाठवलं, परदेशात पाठवलं, तुम्हाला किती आपत्ती आहे? खरं बोलायचं असं की मला पाठवायचंच नव्हतं, कारण मला एकुलता एक मुलगा आहे. आता एकुलत्या एक मुलाला परदेशात पाठवायचं म्हणजे काजावर दगड ठेवायचा, आणि वर्षभर, कारण वर्षभर काय तो येणार नाही पूर्ण वर्ष संपल्याशिवाय. आता मी त्याची सगळी हिस्ट्री तुम्हाला सांगते. 10वीनंतर नकल चाचणीमध्ये तो सायन्सकडनं लागला गेला, तर 11वी-12वी त्याची पुण्यामध्ये त्याचा नंबर लागला, पण त्याच्या पप्पांनी काय पाठवलं नाही की 2 वर्ष आपल्यापाशी मुलगा असू द्यावा म्हणून, की नको पुण्यात लगेच पाठवायला म्हणून पुरंदरला त्याला तिथे ऍडमिशन झालं त्याचं सायन्सला. पण तो हुशार असल्यामुळं काय झालं, तो पहिल्यापासून पावसे सरांकडे क्लास लावला, त्याने क्लासेस पण नव्हते त्याला पहिल्यापासून. तर म्हटलं आता 12वीचा आहे म्हणून 11वी-12वी तू क्लासेस कर. मग 11वी-12वी त्यांनी पावसे सरांकडे क्लासेस केले,
आणि आमच्या घरात त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. आम्ही दोघं जर शाळेत गेलो की दिवस भरतो कॉलेज क्लासेस आणि एवढंच बस. आणि नंतर न मग त्याला जायचं होतं खरं तर मेडिकलला, पण आम्हाला काय वाटलं 12वीपर्यंत की तो जाईल इंजिनिअरिंगला, कारण आमच्या घरामध्ये 5-6 इंजिनियर झालेले आहेत. तर त्यांनी 12वीची 6 परीक्षा दिल्यानंतर ना त्यांनी त्याचा निर्णय आम्हाला सांगितला की मला इंजिनिअरिंगला जायचं नाही, मला करायचं ते मेडिकलच करायचं. मग मेडिकलला करायचं म्हटलं ठीक आहे. मग आम्ही आपला निर्णय घेतला, बरं ठीक आहे तुला मेडिकलला जायचं तर तू जा. आणि नंतर न त्याला मार्क पण चांगले पडले म्हणजे 12वीमध्ये. नंतर त्यांनी नीटची परीक्षा देण्यासाठी देवधरला क्लासेस केले. देवधरच्या क्लासेसमध्ये पण तो क्वालिफाईड झाला. आणि क्वालिफाईड झाल्यानंतर त्यांनी मग आता MBBSला आपल्या इथं काही नंबर लागणार नाही, मग आजूबाजूला महाराष्ट्रात कुठं पण जायची तयारी. पण म्हटलं मग BMSला जा. तर BMSला जायला त्याचं ॲडमिशन पण आम्ही घ्या म्हणजे जवळजवळ झालं होतं त्याचं ॲडमिशन. पण तो म्हटला मला BMS करायचं नाही, मला MBBSच करायचं. मग MBBS करायचं म्हटलं मग परदेशात त्यांनी सगळं इंटरनेटवर सगळं त्यांनी फॉर्म भरला, सर्च केलं, सगळी माहिती घेतली. मग आम्हाला रशिया आणि युक्रेनचं म्हणजे युक्रेन देश आवडला, तिथं रशियापेक्षा युक्रेन आवडला. मग युक्रेनला त्याचं ऍडमिशन त्यांनी सगळ्या प्रोसेस राबवल्या. मी तर पाठवत नव्हते, महिनाभर आमच्या घरामध्ये चर्चाच चालली होती. ह्या दोघांनी माझं ऐकलं नाही, शेवटी तो गेला पण यशस्वी झाला म्हणजे त्याच्यात. पण आता हे युद्धाचं आलंय त्याच्यामुळे आता बघू आता पुढे काय होतंय. ते युद्ध जाहीर झाल्यानंतर आई म्हणून तुम्हाला मुलाची काळजी कशी वाटली? आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जरा सर अवघडच आहे, कारण मला रात्र झोप येत नव्हती. आता हे म्हणजे व्यक्त होणं शक्यच नाही, कारण एकुलता एक मुलगा आपला तिकडे युद्धाच्या याच्यात अडकलाय. आणि मग त्याला इकडं कसं बोलून घ्यायचं? कॉलेजने पण परमिशन दिली पाहिजे. नंतर कॉलेजने परमिशन दिली, MBBSने पण सांगितलं तुम्ही जाऊ शकता. मग आम्ही त्याला सांगितलं जे तुला मिळेल फ्लाईट आणि किती खर्च येतो ते तू पाहू नकोस, तू पहिलं यायचं कर. पण ते 24 त्यांनी ते पहाटे पहाटे सुरूच केलं युद्ध म्हणजे. त्याच्यामुळे मुलं काही तिथे थोडीशी अडकली गेली, पण मुलं खंबीर असल्यामुळं आणि त्याच्यामुळं ती सगळ्या संकटांना तोंड देत देत मुलं बरोबर म्हणजे घरी पोहोचली. तेच आपलं नशीबच म्हणायचं म्हणजे. आता तू मुंबई ते सासवड हा प्रवास कसा केला? मुंबईत विमान आलं, दिल्लीत आलं. तर दिल्ली ते सासवड हा प्रवास म्हणजे विमानानेच केला, दिल्ली ते पुणे लोहगाव मध्ये. आणि त्यानंतर लोहगावला पॅरेंट्स आले होते घ्यायचं. कधी आला सासवडला? सासवडला मी आलो 24 गुरुवारी मागच्या 8 तिथल्या. आणि आपल्या इथल्या हवामानात आता काय बदल वाटत? तशी तिथेही आता आमच्या क्यू मध्ये एवढी थंडी नव्हती, त्यामुळे जास्त काही जाणार नाही. पण जर प्रॉपर थंडी असती तर मग इकडे आल्यावर मला खूप गरम झालं असतं ऑब्व्हियसली, कारण का थंडी म्हणजे तरी एक 10-15 -25 पर्यंत म्हणलं तरी तापमान होतं. आणि आता जरा आपलं पॉझिटिव्ह मध्ये तापमान होतं 4-5 degrees, त्यामुळे एवढं काही मला फरक जाणवला नाही. परंतु दिल्लीमध्ये ऑब्व्हियसली पॉल्युशनच्या रिझन मुळे खूप गरम झालं. अशा प्रकारे या सासवडच्या सुपुत्रानं आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं स्वतःहून MBBS च्या ऍडमिशन घेण्यासाठी युक्रेनला प्रयाण केलं. आणि 3 युद्धाची परिस्थिती असताना देखील धाडसानं प्रवास करून तो पुन्हा सासवडला सुखरूप पोहोचलेला आहे. भारतीय MBBS असेल, भारताचे पंतप्रधान असतील, यांनी अतिशय योग्य प्रकारचे नियोजन करून या विद्यार्थ्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचवलेलं असते. आई वडिलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून मुलाच्या करिअरसाठी त्याला पाहिजे तो खर्च करून त्याच्या मनाप्रमाणे प्रवेश दिलेला आहे, अशा प्रकारची भावना त्याच्या आईने व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.